महाराष्ट्राला हा प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळेस 2 दिवसाचं 80 काही तासांचं सरकार केलं, पण त्याचवेळी तुम्ही ठरवलं होतं अजित पवारांना घेऊन सरकार बनवायचं याच काळात टर्ममध्ये? त्यावेळेस मी ठरवलं नव्हतं, ते सरकार गेल्यानंतर अजित पवारांसोबत सरकार करायचं असा काही त्या ठिकाणी निर्णय घेतला नव्हता. पण नंतर बऱ्याच घडामोडी झाल्या आणि मग अर्थातच शिवसेना आणि आम्ही सोबत निवडून आलो होतो, त्यामुळे शिवसेनेतले जे आमदार होते उद्धवजी सोडून, म्हणजे आज उद्धवजींसोबत जे लोक आहेत ना त्यातले अर्धे लोक अशी होते की जे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही झालेले, आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे, आणि जे आमच्यासोबत आले ते तर उघडपणे म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या मनात हे पहिल्या दिवशीपासून होतं की हे जे काही घडलं हे योग्य नाही आहे, आपल्याला बी जे पी सोबतच जायला पाहिजे होतं, बी जे पी सोबतच आपलं अस्तित्व आहे असं ते सगळे मानत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती जी भावना होती ती नंतर कन्सॉलिडेट होत गेली आणि त्यातच मग परिवर्तन घडलं.